नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बघत आहोत इथं राजलक्ष्मी नऊवार साडी। तर बघा, इथं मी अस्तर घेत आहे। तर मी असे तागे आणून ठेवलेले असतात अस्तराचे डायरेक्टली, तर त्यातून मी 2 मीटर अस्तर कट करून घेणार आहे। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, पूर्ण कटिंग यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि व्हिडिओ जर मोठा होत नसेल तर मी यात तुम्हाला पूर्ण स्टिचिंग डायरेक्ट मशीनवर कशी करायची ते पण दाखवणार आहे। तर प्लीज चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आपल्या, तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, लाईक कमेंट आणि शेअर पण करा। तर बघा, आता आपण इथं घेत आहोत अस्तर कट करून घेत आहोत। तर बघा, मी इथं बरोबर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असतो, बघा हे पण कोणाकोणाला माहीत नसतं। तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर असा आपण 200 सेंटीमीटर इथं अस्तर कट करून घेणार आहोत। तर बघा, इथं मी आता अस्तर कट करून घेत आहे। तर स्टेप बाय स्टेप मी हे तुम्हाला सगळं शिकवणार आहे। तर व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघा, आणि नवीन असाल तर स्किप न करता बघा। आणि नऊवार शिवा तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आहे। तर मी आता इथं अस्तर बाजूला केलेलं आहे, बघा अस्तर आपण साईडला करून घ्यायचं आहे। तर इथं मी घेत आहे पूर्ण उंची। तर यांची पूर्ण उंची आहे 39, म्हणजेच 39। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा आहे आणि असं 40 इंच उंची घ्यायची आहे। बघा, फक्त 1 इंच प्लस करायचा आहे। तर इथं बघा, मी कापडाची 2 फोल्ड करून घडी टाकून घेतलेली आहे। बघा, असे 4 फोल्ड झालेले आहेत। बघा, एकावर एक असे डबल घडी केली तर आपले 4 भाग झालेले आहेत इथे, म्हणजे आपले पायाची सलवार रेडी होईल। यामध्ये आपण सलवार जशी कट करतो त्या पद्धतीने आपल्याला त्याची कटिंग करायची आहे। तर आपण उंची अगोदर टाकलेली आहे, तुम्हाला सांगितलं आहे 40 इंच उंची घेतलेली आहे मी इथे। आता आपण इथं टाकत आहोत सीड घेराचं माप। तर सीड घेराचं आणि लॉंग मार्च मी टाकत आहे। तर बघा, सीड घेराचा 1/3 भाग अधिक 1 इंच, म्हणजेच यांचं सीड घेरा आहे 36 इंच। तर 12 अधिक 1 = 13 इंच मी सीड घेराचा 1/3 भाग घेतलेला आहे लॉंग मार्च, आणि सीड घेर पण 13 इंच घेतलेला आहे। 12 येतो सीड घेराचा 1/3 भाग, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 13 घेतलेला आहे। बघा, आणि असा एक चौकन तयार केला आहे बघा, इथे दाखवल्याप्रमाणे वरतून खालीपर्यंत एक रेष आखून घ्यायची आहे 13 इंचावरती सरळ वरपर्यंत। हा 13 इंचाचा बॉक्स आहे हा रेडी झालेला। आता आपण आतमध्ये 2 इंच घेतलेला आहे बघा, आणि तसंच परत वरती एक लाईन आखून घेतलेली आहे। आता ही लाईन आखून झाल्यानंतर बघा, इथं दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला एक जेचा आकार द्यायचा आहे। बघा, इथे शेवटच्या टोकापासून असा गोल आकार द्यायचा आहे। बघा, 1.5 इंच मार्जिन ठेवून गोलाकार देऊन घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे सोपं आहे, फक्त काळजीपूर्वक शिवा। आता आपण टाकत आहोत बॉटम घेर। तर मी इथं बॉटम घेर टाकलेला आहे 8 इंच, मार्जिन वगैरे सगळं पकडून, आणि वरपर्यंत ही लाईन अशी जोडून घ्यायची। बघा, तिरप्यामध्ये वरपर्यंत ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे।
वरचे दोन्ही पदर वेगवेगळे करून घ्या, म्हणजे दोन्ही पाय वेगवेगळे तयार होतील। बघा अशा प्रकारे दिसतील ते। बघा आपली सलवार जशी असते तसे ते पाय रेडी होतील। बघा असे आपले हे दोन्ही पण पाय रेडी झालेले आहेत। इथे मी घेतलेला आहे साडीचा कपडा। तर बघा साडीचा कपडा घेतलेला आहे मी आणि त्याच्यावरती आपण तयार केलेले जे आपले सलवारचे जे पॅटर्न होते अस्तराचे ते ठेवून कट करून घ्यायचे। बघा कोणाला जर काट नको असतील तर ह्याचा अस्तर खाली ठेवायचा आहे बॉटमच्या बाजूला जिथं खालचा काट दिसतो आहे आणि वरपर्यंत कट करून घ्यायचा आहे आणि काट कट करून टाकायचा आहे। बघा दाखवल्याप्रमाणे तर मी जे साडीचं कपडा आहे ते डबल घडी करून घेतलेली आहे, म्हणजे आपले दोन्ही पण पाय इथे रेडी होणार आहेत। बघा डबल घडी करून फोल्डिंग करून मी ते कट करून घेत आहे। तर आपण आता इथं करत आहोत पदर कट। तर बघा पदराचं माप असं घ्यायचं आहे, उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे आपल्याला। बघा 39 ते 40 उंची आहे आपली, तर 39च्या दुप्पट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 15 इंच मिळवायचं आहे। बघा हे लक्ष ठेवा। तर बघा इथं मी 39 अधिक 39 अधिक 15 इंच म्हणजेच 93 इंचाचा मी इथं पदर घेणार आहे। बघा दाखवल्याप्रमाणे मी इथं आता मेजरमेंट करत आहे। बघा मी 93 इंचाचा पदर घेणार आहे। तर अगोदर आपण 39 इंचावरती मी घेतलेला आहे आणि त्याचं डबल फोल्डिंग केलं आणि पुढे 15 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। बघा इथं दाखवल्याप्रमाणे 15 इंच मी एक्स्ट्रा घेत आहे। आणि आपल्याला हा पदर कट करून घ्यायचा आहे। बघा मी बाजूला केलेला आहे पदर। इथं बघा मी साडी अंथरून घेतलेली आहे आणि बरोबर बॉटमच्या बाजूनी 15 इंच अंतर वरपर्यंत कमी करायचं आहे। बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने तिरपी रेषा आखून घ्यायची आहे आणि हे अंतर कमी करायचं आहे। बघा मी करत आहे इथे असं, हे बॉटमच्या बाजूनी जे अंतर आपलं आहे ते तिथून वरपर्यंत आपण यायचं आहे। इकडं पदरापर्यंत मी असं आखून घेत आहे इथे, म्हणजे आपला पदर हा तिरपा होणार नाही, एकदम सरळमध्ये येईल। तर मी खालच्या बाजूने हे अंतर घेऊन पदराच्या दिशेला तिरपं कट करायचं आहे। बघा मी दाखवत आहे इथे मी कट करत आहे, अशा पद्धतीने कट करून घ्या। इथं मी बनवत आहे काष्टा। तर काष्टा बनवायचा असा की 39 मध्ये आपल्याला, म्हणजे पूर्ण उंचीमध्ये 5 इंच मिळवायचे आहे, असं 44 इंचाचा आपल्याला काष्टा घ्यायचा आहे। बघा 44 इंचाचा आपण आता इथे काष्टा घेणार आहोत। इथं मी घेतलेली आहे सलवार जी आपण अस्तराची कट केली होती ती, आणि ती बरोबर मी आता त्या काष्ट्यावरती ठेवत आहे आणि जो जे आकार होता
तो आपण आता कट करून घेणार आहोत. बघा तिकडच्या साईडने माझ्या साईडने तो जे आकार मी कट करत आहे बघा तिथे दाखवत आहे मी. आणि खालच्या साईडने आपल्याला एक 4 ते 5 इंच तुम्ही घेऊ शकता आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा. इथे असा अंतर देऊन गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला कास्टर जोडायच्या वेळेस चुन्या घेताना इजी जाईल जरा. तर बघा आपला कास्टा पण रेडी झालेला आहे आणि आतमध्ये हे दोन्ही 25 कट करून घ्यायचे बघा म्हणजे दोन कास्टे आपले रेडी होतील. तर बघा अशा पद्धतीने आपला कास्टा पण रेडी झालेला आहे. आता जे उरलेला साडीचा कपडा होता त्याचा आपण बनवणार आहोत पुढचा घेर. जेवढा कपडा उरला होता तेवढा आपण आता त्याचा पुढचा घेर बनवणार आहोत. तर आपल्याला याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत. आपण जशा साडीला मिऱ्या घालतो तशा पद्धतीने बघा पुढच्या दिशेला मिऱ्यांचे फोल्डिंग मी पुढच्या दिशेला करत आहे बघा. इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही तशाच मिऱ्या घालून घ्या. आपण साडी नेसतो त्या पद्धतीने आपण आता ह्या मिऱ्या सगळ्या घालून घेणार आहोत. आता मी करत आहे या मिऱ्यांवरती प्रेस. तर बघा हलक्या हाताने प्रेस करायचे आहे. डायरेक्टली प्रेस कधीच साडीवरती ठेवू नका कारण का कपडा खूप सिल्कचा असतो आणि तो चिटकण्याची किंवा जळण्याची पण शक्यता असते. त्यामुळं प्रेस गरम करून थोडीशी थंड झाल्यावरतीच ती डायरेक्टली कपड्यावरती ठेवा. तर इथं मी घेत आहे पुढच्या घेरासाठी माप. तर बघा मी 7 इंच खूण केलेली आहे बघा. आणि एक एक मिरी उचलून घ्यायची आपल्याला आणि 3-3 इंच अंतरावरती आपल्याला एक एक मिरी उचलून वरपर्यंत अशा खुणा करत जायचा आहे बघा. एक एक मिरी उचलून घ्यायची आहे आणि शेवटच्या काठापर्यंत आपल्याला ह्या खुणा करत जायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे. आणि आपल्याला जी बाजू हवी आहे ती आपल्या डाव्या हाताखाली ठेवायची आहे. सरळ बाजूने मी ठेवलेला आहे बघा. इथे फोल्डिंग माझं फोल्डिंग पण पुढच्या दिशेला दिसतंय बघा इथे दाखवल्याप्रमाणे. आणि आपल्याला जी बाजू पाहिजे ती आपल्या डाव्या हाताखाली आली पाहिजे आणि जी नको आहे ती आपल्या उजव्या हाताखाली आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे बरोबर एक पॉईंट सोडला की 3 इंच अंतरावरती एक मिरी उचलली की 3 इंच अंतरावरती असं अंतर वाढवत चालायचं आहे बघा. म्हणजे असं तिरप्या लाईन्स आपल्या लाईन एक ड्रॉ होईल इथे पदर उनगडून घेतल्यानंतर. तर बघा शेवटच्या टोकापर्यंत ह्या मिऱ्या अशा एक एक उचलायच्या आहे. एक एक मिरी आणि वरपर्यंत न्यायचं आहे बघा. मी इथं दाखवत आहे अशा पद्धतीने वरपर्यंत न्यायचं आहे हे. शेवटच्या काठापर्यंत मी हे नेत आहे बघा. इथे आपले साडीला हाईट पण भरपूर होती त्यामुळे हाईट कमी पडण्याचा काही प्रश्नच नाही आहे. तरी पण तुम्ही शेवटच्या काठाला हाईट मोजून घेत जा म्हणजे आपली बरोबर 40 उंची आली पाहिजे. बस एवढीच एक काळजी घ्यायची आहे. तर बघा शेवटपर्यंत मी आता हे लास्टची खूण करत आहे बघा. आणि आता हे पूर्ण आपल्याला ऊन गळून घ्यायचं आहे. आणि जिथं आपण खुणा केल्या होत्या तिथं बरोबर तिरपं कट करायचं आहे बघा दाखवल्याप्रमाणे. तिथे चॉकची मार्किंग दिसते त्या पद्धतीने मी लास्टपर्यंत कट करत आलेली आहे बघा. आता आपण घेणार आहोत इथं पुढच्या मिऱ्या. तर बघा एक एक पदर उचलून आपल्याला ही मिरी तयार करायची आहे. तर मी आता हे करू एक मिऱ्या घ्यायच्या आहेत बघा. तर अशा पद्धतीने ते आपल्या रेडी होतात बघा दाखवल्याप्रमाणे. आणि पुढचा जे आकार करून घेतलेला आहे मी
कट करून घेतलेले आहे जे आकार पुढचा पण, आणि त्याच्यावरती हलक्या हाताने प्रेस फिरून घ्यायची बघ. इथं मी नऊवारची पॅन्ट तयार करत आहे. तर बघा इथं साडीचा कपडा आणि अस्तर आपण अटॅच करत आहोत. तर मी साडीचा कपडा उलटा ठेवलेला आहे आणि अस्तर खालून ठेवलेला आहे. वरतून एक टिप देत आहे बघा मी, ह्यामुळे एकदम सफाईदारपणे आणि फिनिशिंगमध्ये बॉटम तयार होतं आपला. डायरेक्ट जर तुम्ही अस्तर जॉईन जर केलं तर ते एवढं बरोबर दिसत नाही. तर अशा पद्धतीने जॉईन करा. वरतून एक दाब टिप द्यायची बघा दाखवल्याप्रमाणे, आणि असे दोन्ही पण पाय एकाला एक जोडून घ्यायचे. अस्तर आणि साडीचा कपडा हा एकाला एक जोडून घ्यायचा आहे बरोबर. आता काठावरती एक वरतून टिप द्यायची बघा. अशा पद्धतीने टिप देऊन घ्या एक, आणि दुसरा पण जो सलवारचा पार्ट आहे पॅन्टचा पार्ट आहे तो रेडी करून घ्या अशाच प्रकारे. आता याला सगळीकडून जॉईन करून घ्या या अस्तराला बघा. फक्त जास्त खेचाखेची करू नका, धागे खूप निघतात त्याचे. तर बघा मी आता सुलट्या बाजूनी बरोबर घेत आहे आणि वरपर्यंत याला जे आकारापर्यंत आपण टिप मारत नेणार आहोत. तर इथं बघा आपले दोन्ही पण पायाचे अस्तर एकाला एक जोडून रेडी झालेले आहे. तर इथं मी घेतलेला आहे हा पदर, आणि बरोबर आपल्याला हा पदर 13.5 इंच अंतर होईल एवढा चुन्या घ्यायच्या आहेत बघा. आपल्याला उजव्या पायाच्या मागच्या साईडला हा काष्टा जोडून घ्यायचा आहे बघा. तर मी अशा पद्धतीने ह्या 13.5 इंच मावतीला अशा पद्धतीने बरोबर एकसारख्या चुन्या टाकलेल्या आहेत, आणि एखादी चुनी कमी जास्त जर झाली तर ती अशी ॲडजस्ट करून खोलून परत त्याच्यावरती टिप मारून घ्या बघा. मी इथं दाखवत आहे अशा पद्धतीने टिप मारून घ्या आणि बरोबर हे अंतर 13.5 इंच करून घ्या. आपला जो लॉंग मार्च आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच आपलं थोडंसं एक्स्ट्रा करून घ्या. इथं मी जोडत आहे पदर. तर उजव्या पायाच्या मागच्या साईडला आपण पदर जोडायचा आहे, जो आपला जे आकार आहे बरोबर त्याच्यावरतीच हा पदर वरपर्यंत आपल्या चुन्या दुमडणार नाहीत. अशा पद्धतीने बरोबर 1/2 इंचाची मार्जिंग सोडून हा आपल्याला पदर जोडून घ्यायचा आहे बघा दाखवल्याप्रमाणे. पदराचा काठ पण बघा सुलट्या दिशेने मी ठेवलेला आहे. पदराचा काठ पण उलटा ठेवायचा नाही, तो आपल्या कटिंगमध्ये सुलटाच आलेला आहे. पण तरी पण सांगते की पदराचा काठ असा सुलट्या दिशेने ठेवायचा आहे, आणि पदर पण काठ दुमडणार नाही हे पण बघा. की मग आपले पदर घ्यायला पिन करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर इथं बघा हा आपला काष्टा पुढचा काष्टा आहे राजलक्ष्मीचा, पदर जोडून झालेला आहे बघा एका साईडला. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला हा राजलक्ष्मीचा काष्टा जोडून घ्यायचा आहे बघा. मी इथं ठेवलेला आहे, आता मी तो मशीनवरती जोडत आहे. आता आपण इथं जोडत आहोत काष्टा. तर बघा खालची बाजू बॉटमची बाजू सुलटी आहे आणि वरची बाजू उलटी आहे, आणि खालून सुरुवात करायची बघा अशा पद्धतीने. आणि आपला काष्टा वरपर्यंत जोडून घ्यायचा आहे बघा दाखवल्याप्रमाणे. हा काष्टा मी ज्या बाजूने आपला पदर जोडलेला आहे त्या बाजूने जोडत आहे बघा. तर व्यवस्थित आपल्या खालच्या चुन्या अडकणार नाहीत अशा पद्धतीने आपण हा काष्टा जोडणार आहोत, आणि आपल्या दिशेने तोंड मोडतील अशा 1-1 इंचा अंतरावरती आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या चुन्या घेत जायचं आहे बघा. आपल्या दिशेने तोंड मोडतील अशा चुन्या घ्यायच्या आहेत, आणि तेवढ्या जो जे आकार आहे आपला वरपर्यंतचा तेवढ्यामध्ये जेवढे चुन्या बसतील तेवढ्या बसवायचे आहेत. तर बघा आपण हा काष्ट्याच्या बाजूने चुन्या घेत चाललेला आहोत. आता
हा जो जोडलेला आहे तो पदराच्या वरून येणार आहे बघा आपला काष्टा। मी डायरेक्टली तुम्हाला मशीनवरती दाखवत आहे म्हणजे तुम्हाला इजी जाईल जरा जोडायला। तर बघा शेवटपर्यंत जेवढ्या चुन्या मावतील तेवढ्या आपल्या दिशेने वळवून घ्यायच्या आहेत बघा, आणि वरपर्यंत टीप मारत न्यायची आहे बघा दाखवल्याप्रमाणे। इथं मी जोडत आहे दुसऱ्या बाजूचा काष्टा बघा, तर खालची बॉटमची बाजू सुलटी आहे बघा, अशा पद्धतीने हा जोडायचा आहे बघा वरपर्यंत जेवढ्या चुन्या मावतील तेवढ्या आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत दाखवल्याप्रमाणे। इथे मी चुन्या घेणार आहेत तर हा आपला आहे डाव्या पायाचा काष्टा। तर मी ह्या दोन्ही पायावरती काष्टा जोडून तुम्हाला सिंगल काष्टा कसा बनवायचा आपला रेगुलर तो मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा मी आता हा काष्टा जोडून घेत आहे बघा बॅक साईडला आपल्या डाव्या पायाच्या बॅक साईडला आपल्याला हा काष्टा जोडायचा आहे। तर बघा वरपर्यंत जेवढ्या चुन्या मावतील तेवढ्या आपल्याला घ्यायच्या आहेत, आणि ह्या पण चुन्यांचे तोंड आपल्याकडं मोडतील अशा दिशेने घ्यायच्या आहेत बघा बरोबर एक एक इंचाचा मी इथे चुन्या घेत आहे आणि ह्या सरळ वरपर्यंत न्यायच्या आहेत। तर इथं बघा मी दुसरा पण जे आकार त्याच्यावरती ठेवलेला आहे जिथे आपण दोन्ही साईडचे काष्टे लावलेले आहेत आणि ते मी जोडून घेत आहे बघा, जे आकार मी जोडून घेत आहे दोन्ही पण बाजूचा दाखवल्याप्रमाणे। तर इथं मी आता जोडत आहे बॉटम पायाचा बघा, इथं पायाचे बॉटम मी जोडत आहे आणि जेवढं आपले काष्टे वगैरे जे काय होते ते सगळे आपल्याला याच्यामध्ये आतमध्ये गुंडाळून घ्यायचे आहेत बघा। इथं मी जसं करत आहे तसं पूर्ण आतला जो आपला अस्तराचा कपडा आहे म्हणजे आपण जी सलवार तयार केलेली होती अस्तराची ती पूर्ण आपल्याला इथं टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा, शिलाई करून घ्यायची आहे।
आपल्या सलवाराला टिपा मारून झालेल्या आहेत इथे, आणि आपण आता ती सुलटी करून घेत आहोत. बघा सगळं आपण ते सुलटं केलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे पुढचं मेरे दिसत आहे इथे, पुढच्या मेऱ्या राजलक्ष्मीच्या. आणि बॅक साईडचा आता मी इथे काष्टा बनवत आहे. बघा तर आपल्याला एकच साईडचा काष्टा करायचा आहे, डबल काष्टा करायचा नाही आहे. तर बरोबर मी काठ घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने काठ घ्यायचा आहे, आणि त्याच्या खाली आपल्याला छोट्या छोट्याशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. आणि फक्त 1 इंच वरती सरकवून तो काष्टा आपण आता जॉईन करणार आहोत मशीनवरती डायरेक्ट. अशा पद्धतीने मी इथे मशीनवरती बरोबर मध्यावरती जी बॅक साईडची आपला जॉईंट आहे ना, त्याच्यावरती हा काष्टा जॉईंट करून घ्यायचा आहे. बघा 5 नंबरची टीप देऊन, पक्की शिलाई दिलेली नाही मी इथे. तर अशा प्रकारे आपला काष्टा दिसत आहे बघा. तर इथं मी घेतलेला आहे पुढचा राजलक्ष्मीचा घेर, जो आपण मेऱ्या बनवलेल्या होत्या त्या मी आता खोलून घेतलेल्या आहेत. आणि एक एक मेरी व्यवस्थित नीट उचलून एकाखाली एक लावून, आणि ती बरोबर सारख्या अंतरावरती करून मी जरा फिनिशिंगमध्ये त्या मेऱ्या करून घेत आहे. बघा इथं दाखवल्याप्रमाणे. आणि मी मधल्या जॉईंटपासून अंतर त्याचं फक्त 2.5 इंच घेतलेलं आहे, खूप जास्त अंतर मी घेतलेलं नाही आहे. नाहीतर आपलं मधला जो पोर्शन असतो तो ओपन दिसतो, म्हणून मी ते अंतर कमी घेतलेलं आहे. 2.5 ते 3 इंच तुम्ही हे अंतर घेऊ शकता. तर मी आता पूर्ण मेऱ्या ह्या एकावर एक सुट्या करून आणि बरोबर व्यवस्थित शिलाई देऊन घेत आहे. बघा एकसारख्या अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व मेऱ्या शिवून घ्यायच्या. आणि आता ह्या मेऱ्या शिवून झाल्यानंतर जो वरती खालीवर झालेला भाग आहे तो व्यवस्थित लेवलमध्ये कट करून घ्यायचा आहे. बघा असा पकडून, कारण का तिथं थोडंसं जाडसर आलेलं असतं. तर आपल्याला वरती आता कमर बेल्ट लावायचा आहे, त्याच्यासाठी आपण हे सगळं कट करून टाकायचं आहे एकसारखं. आता बघा मी इथं कमरेचा बेल्ट तयार करत आहे, तर बरोबर मी ते अंतर मोजून घेतलेलं होतं कमरेचं, आणि तसाच मी काठ काढून घेतलेला आहे, डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बघा इथे, आणि आता आपण तो अटॅच करूया. तर बघा इथं जिथं आपण पदराची बाजू आहे आपली, त्या बाजूला मी इथं 4 इंचाचा अंतर सोडलेला आहे, म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या बाजूला. आपण आता हा कमर बेल्ट जोडणार आहोत. तर अगोदर मी इथं डबल फोल्डिंग करून घेत आहे साडीच्या काठाला दाखवल्याप्रमाणे. डबल फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. आणि हे आतल्या बाजूने आपल्याला लावायचं आहे बरोबर पदराच्या खाली, म्हणजे हे बाजू आपली झाकल्या जाईल. 4 इंच अंतर सोडून आतल्या बाजूने आपल्याला जे ज्या बाजूने आपण पदर घेतो डाव्या बाजूने, त्या बाजूने आतून आपल्याला हा कमर बेल्ट लावायला सुरुवात करायची आहे. तर बघा मी आता इथं कमर बेल्ट लावत आहे. बरोबर 1/2 इंचाची मार्जिन सोडून कपडा कुठे निसटणार नाही याची काळजी घेऊन हा कमर बेल्ट लावायचा आहे बघा. आणि शेवटपर्यंत गेल्यावरती परत एक फोल्डिंग करून घ्यायचं आहे, आणि ती पक्के करून घ्यायचं आहे बघा तिथे दाखवल्याप्रमाणे. आणि आता आपण कट करून घेऊन परत सुलट्या साईडने आपल्याला हा बघा असा प्रेस करायचा आहे. बघा दोन्ही पण बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत. आपण आता हे सुलट्या साईडने बघा, काठ पण आपल्या वरती आलेला आहे, म्हणजे आपल्याला दुमड घालायची पण गरज पडणार नाही. डायरेक्ट बरोबर फिनिशिंगमध्ये आपला तो काठ वरती येत आहे. तर बघा जर तुम्हाला
नऊवार शिवण्याची ही पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आपली ही अशी साडी रेडी झालेली आहे. जर आपण हे निऱ्या अशाच्या अशा ठेवल्या तर आपली ती मस्तानी शाई मस्तानी साडी राहील आणि आपण ह्या निऱ्या अशा फोल्डिंग करून वरती उचलल्या तर ती आपली राजलक्ष्मी साडी तयार होईल. तर बघा मी आता ह्या निऱ्या फोल्डिंग करून घेत आहे. तर आपला सुई दोरा घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्याला ते काट आहेत ते फोल्ड करून खालीपर्यंत फोल्डिंग करत जायचं आहे. अशा पद्धतीने मी दाखवले आहे. असे सुई धाग्याने ते शिवून घ्या जसं कस्टमरने सांगितलेलं. कोणाला छोट्या मिऱ्या आवडतात तर कोणाला सुट्ट्या मिऱ्या आवडतात मोठ्या, तशा पद्धतीने आपण त्याला धावडोऱ्याने टाके मारून घ्यायचे आहेत. बघा तर मी तर आता हे संपूर्ण टाके मारून घेणार आहे. तर आपल्या पूर्ण मिऱ्या ह्या फोल्ड करून झालेल्या आहे आणि आपली फायनली ही साडी रेडी झालेली आहे. बघा तर तुम्हाला ह्या साडीचा लुक कसा वाटला, शिवण्याची पद्धत कशी वाटली तर हे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडले सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. थँक्यू.